नमस्कार, लाइफ ही तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कन्यापूजन कसे करावे हे दाखवणार आहे। त्यासाठी मी आलेली आहे माझ्या ताईकडे, माझ्या मुलीला घेऊन आलेली आहे। कारण का कन्यापूजन करण्यासाठी आपल्याला 7-9 अशा मुली लागतात, तर ताईने मला खास सांगितलं की कन्यापूजनसाठी अंतराला घेऊन ये, तर मी आज आलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये माझी ताई कन्यापूजन कशी करणार आहे ते दाखवणार आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। ताईने सर्व तयारी करून ठेवलेली आहे आणि आता इथे देवीची ओटी भरण्यासाठी ओटी पण काढून ठेवलेली आहे। कन्यापूजन करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे। कन्यापूजन करण्या अगोदर ताई पहिली उंबरठ्याची पूजा करून घेणार आहे। तर इथे अगरबत्ती, हळदी कुंकू, फुलं वगैरे सर्व इथे आणलेले आहेत आणि आता ताई पहिले उंबरठ्याला हळदी कुंकू लावून घेते। आणि आता इथे कापूर ठेवले आणि आता ही कापूर पेटवते। कन्यापूजन करण्या अगोदर ताईने उंबरठ्याची पूजा करून घेतलेली आहे। आता ओवाळून घेते आणि ताई पण माझी मस्त तयार झालेली आहे। उंबरठ्याची पूजा केल्यानंतर देवाऱ्यामध्ये कुलस्वामींनी तुळजाभवानीची मूर्ती आहे तिची पूजा करत आहे। आणि पूजा करून झाल्यानंतर आता देवीची ओटी भरत आहे। देवीला छानपैकी वेणी मारलेली आहे आणि देवी पण खूप सुंदर दिसते आहे। माझ्या ताईकडे घट बसत नाही म्हणून तिने कुलस्वामिनी तुळजाभवानीची ओटी भरली आणि आता कन्यापूजनाला सुरुवात करत आहे। कन्यापूजनासाठी ताईने 7 मुलींना बोलवलेलं आहे। तर इथे बघा, तुम्ही बघू शकता सगळ्याजणी अशा मस्त बसलेल्या आहेत आणि मस्त तयार होऊन आलेले आहेत। तर इथे तुमच्याकडे जर 7 मुली नसतील तर तुम्ही 5-9 अशा मुलींना पण बोलवू शकता, किंवा तुमच्याकडे 5ही मुली नसतील तर तुम्ही एका मुलीचं कन्यापूजन केलात तरीही चालेल। तर आता ताई इथे पहिले सर्व मुलींचे पाय धुवून घेते। तुम्ही बघा, म्हणजे पूर्ण पाय धुतले नाही तरी चालतील, तर त्यांचे थोडेसे पाय ताटामध्ये घ्या, व्यवस्थित धुवून नंतर ते पुसून घ्या। तर असं एक एक करून सर्व मुलींचे पाय धुवून घ्यायचे आणि नंतर ते स्वच्छ पुसून घ्यायचे। तर अशा प्रकारे सर्व मुलींचे पाय धुवून स्वच्छ पुसून घेतलेले आहेत। पाय स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता ताई सर्व मुलींच्या पायावरती स्वस्तिक काढते। काही जणं हळदी कुंकू लावतात, स्वस्तिक काढतात, तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे तुम्ही काढू शकता। तर काही जणं पूर्ण देवीचे जसे पाय रंगवतात तसे पायसुद्धा रंगवतात। तर ताईने इथे स्वस्तिक काढलेलं आहे। तर अशा प्रकारे स्वस्तिक काढून घ्यायचं आहे प्रत्येक मुलीच्या पायावरती। प्रत्येकाची कन्यापूजन करण्याची पद्धत वेगवेगळी असते। ताईने इथे पायावरती स्वस्तिक काढलेलं आहे। तुम्ही पायाला हळदी कुंकू लावून पण पूजा करू शकता। ताई स्वस्तिक काढते त्यामुळे सगळीजण असे एकदम शांत बसलेले आहेत की अरे माझा नंबर कधी येणार आहे। इकडे बघा, कशा एकदम एकटक लावून बघतायत की कसं स्वस्तिक काढतात। मुलांना पण एक वेगळं वाटतं की अरे आपल्याला म्हणजे पूजा करतायत आणि असं काहीतरी करणार आहे आपल्या पायावरती। आणि दरवर्षी नवरात्रीमध्ये यांना कन्यापूजनासाठी बोलवलंच जातं, म्हणजे घरोघरी बोलवलंच जातं, कारण का प्रत्येकाकडे कन्यापूजन असतं। तर बघा, खूप मस्त वाटते त्यांना पण। ही सर्वात आमची छोटी देवी आहे, नाव काय? भैरवी। स्वस्तिक काढून झाल्यानंतर सर्व मुलींच्या पायावरती हळदी कुंकू आणि तांदळाने परत एकदा पूजा करून घेते। तर इथे बघा, लगेच आमची एक देवी तयार झाली आशीर्वाद देण्यासाठी। हे बघा, अशा प्रकारे सर्व मुलींचे पाय धुवून स्वस्तिक काढून झालेलं आहे आणि पायाची पण पूजा करून झालेली आहे। सर्व मुलींना आता हळदी कुंकू लावून ओवाळून घेते। त्याच्यावर लक्ष ठेवा।
अशा प्रकारे सर्व मुलींना हळदी कुंकू लावून पूजा करून झालेली आहे आणि सर्वजण बघा किती मस्त बसलेले आहेत, स्वस्तिक काढलेले आहेत आणि मस्त पाय पुढे घेऊन बसलेले आहेत, म्हणजे पाय सुकायची वाट बघतात जे हळदी कुंकू काढलेलं आहे ते। ताई आता सर्व मुलींना जेवायला वाढते। जेवणामध्ये तिने डाळ भात बटाट्याची भाजी पनीरची भाजी पापड आणि खीर बनवली आहे, म्हणजे गोड म्हणून तिने खीर बनवले। तुम्ही पूर्ण जेवण जर तुम्हाला बनवायचं नसेल तर तुम्ही त्यांच्यासाठी खीर किंवा मग गुलाबजाम किंवा श्रीखंड पुरी असंही तुम्ही त्यांच्यासाठी जेवण बनवू शकता। ह्या सर्व मुलींची सकाळी शाळा होती तर ह्या शाळेत जाऊन आता दुपारी आलेल्या आहेत आणि इथे ताईला 7 मुली भेटलेल्या आहेत, खूप मस्त आहेत। म्हणजे तुमच्याकडे जर 5, 7 किंवा 9 मुली आल्या तरीही चालतील, किंवा तुमच्याकडे एवढ्या साऱ्या मुली नसतील तर तुम्ही एका मुलीला बोलवूनसुद्धा कन्यापूजन करू शकता आणि देवीची जसं ताईने ओटी भरली तशी ओटी भरून तुम्ही कन्यापूजनाला सुरुवात करू शकता। तर इथे ही दोघंजणं आपल्या बहिणींसोबत आलेली आहेत। जर तुमच्याकडे मुलं आली असतील तर त्यांना पण तुम्ही कुंकू हळद कुंकू लावून त्यांची पूजा करा आणि त्यांना पण तुम्ही जेवायला वाढा। तर बघा इथे ही दोघंजणं बसलेली आहेत। मुलींना जेवायला वाढण्या अगोदर देवीला पहिले नैवेद्य दाखवते। तर इथे खाली पहिले गोल किंवा त्रिकोण काढला आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती नैवेद्य ठेवते। ताईंनी मुलांना गिफ्ट म्हणून रुमाल आणि गळ्यातली माळ आणले, पूर्ण सेटच आणलेलं आहे बघा। याच्यामध्ये माळ आणि ब्रेसलेट आहे। तर अशा प्रकारे तुम्ही ना अशा ह्या वस्तू पण भेटवस्तू म्हणून त्यांना देऊ शकतात। तुम्हाला नाहीच जमलं तर तुम्ही रुमाल किंवा 5 रुपये 11 रुपये त्या मुलींना देऊ शकता। ह्या सर्व मुलींचं जेवण वगैरे झालेलं आहे, आता त्यांना भेटवस्तू द्यायची आहे। आणि ते सर्व मुलींना तिने गुलाब आणलेले आहेत, तुम्ही गुलाब किंवा गजरेसुद्धा आणू शकता। आता जसं ह्या सर्व मुलींचे केस लहान आहेत आणि त्यांना गुलाब पण खूप आवडतं, तर तुम्ही गुलाब किंवा गजरा हे दोन्ही पण गोष्टी दिल्या तरीही चालेल। तर आजचं कन्यापूजन खूप मस्त वाटलं एकदम। व मुली आलेल्या आहेत आणि सर्वांना एकदम उत्सुक आहेत पाहण्यासाठी की अरे आपल्याला कोणत्या प्रकारची माळ मिळते आहे, कसं आहे। कारण का प्रत्येकावरची डिझाईन वेगवेगळी आहे, त्यामुळे प्रत्येकाला आहे ना हे घेत आहे तिला हे दे, प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला कोणत्या डिझाईनचं भेटतं आहे। तर हे बघण्यामध्ये बघा सगळीजणं बघतायत की आपल्याला कुठली डिझाईन मिळालेली आहे। पण एकूण एक हे सर्वांना मिळाल्यानंतर सर्वचजणं खूप खुश होतात। इथे एक गिफ्ट दिल्यानंतर सर्वजण आपले नेकलेस बघतायत की कोणाला कुठल्या प्रकारचं मिळालेलं आहेत आणि चेक करतात की डिझाईन कुठली आहे। तर हे खूप मस्त वाटतं, म्हणजे सगळ्या मुली एकत्र आल्यानंतर आहेत ना एकमेकांशी बोलतात संवाद करतात आणि त्यांची पण त्यामुळे ओळख होते। आणि आता ताई सर्व मुलींना 21-21 रुपये देते। तर अशा प्रकारे तिचं कन्यापूजन पूर्ण झालेलं आहे। सर्व मुलींना सगळं भेटवस्तू दिल्यानंतर सर्व मुलींच्या ती पाया पडलेली आहे। जी भेटवस्तू दिल्यानंतर दोघांनीही सगळ्या देवींवरती तांदूळ टाकलेले आहेत आणि सर्वांच्या व्यवस्थित पाया पडलेले आहेत आणि मध्येच बघा देवी बसली आहे, ती मध्येच आशीर्वाद देते। हे काय कोणी सांगितलेलं नाही आहे, त्यांच्या मनात आलं आहे आणि बघा ती दोघं पण पाया पडतात आणि आमची अंतरा बघा आशीर्वाद देते। तर खूप मस्त असं कन्यापूजन झालेलं आहे। तुम्ही पण तुमच्या घरी अशा प्रकारे कन्यापूजन करू शकता। प्रत्येकाची कन्यापूजन करण्याची पद्धत वेगवेगळी असते, तुम्हाला जशी जमेल तसं तुम्ही कन्यापूजन केलं तरीही चालेल। आपण लोकांच्या घरी जातो आणि त्याप्रमाणे आपण कन्यापूजन करण्याचा प्रयत्न करतो किंवा आपण काही व्हिडिओ बघतो त्याच्यामध्ये काही वेगळी पद्धत सांगितलेली असते। कन्यापूजनसाठी तुम्हाला जर मुली भेटत नसतील तर जिथे सार्वजनिक देवी बसल्या असतील तिथे किंवा मग मंदिराच्या इथे तुम्हाला बऱ्याच मुली भेटतील, तिथे जाऊन तुम्ही कन्यापूजन करू शकता। म्हणजे तिथे जाऊन तुम्हाला सगळं जेवण वगैरे किंवा असं काही द्यायची गरज नाही आहे, तुम्ही काहीतरी गोडधोड म्हणून घेऊन जाऊ शकता। मग त्याच्यामध्ये जिलेबी गुलाबजाम किंवा मिठाई असं घेऊन तुम्हाला जी भेटवस्तू द्यायची ती घेऊन पण तुम्ही मुलींचं कन्यापूजन करू शकता। अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर कन्यापूजन कसे करावे हे दाखवलेलं आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा। लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद, बाय बाय।